धड़कने का भी जरूरत है, दिल की धड़कने बढ़ाने वाला खेल। प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर, हालांकि आप जानते हैं कि इस तरह नितिन और उनके साथ निवृत्ति गौरव और पहले गेंदबाज गेंदबाज के मार्ग पर मिस्टर माणिक। हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार शक्ति का संचार, दोनों भी टीम का सही जज्बा, जोश, उल्लास, यस, लेट्स गो प्ले ऑन, खेल चालू। क्रिकेट का नाम बड़ा जो होता सपूत वह सच्चाई, जिन इंसान से इस क्रिकेट जैसे खेल के ऊपर प्यार नहीं, उस नर्स ऐसा भाई पशु माने जाते, सबको प्यार है, किसको प्यार नहीं। इस बार ओवर की पहली गेंद, जाने दिया छोड़ दिया, जानते कि बिल्कुल डाउन द ले गई, इट इज अ कॉल वाइट का, और वाइट के इसके साथ ऑफ द मार्क धुमुड़ टीम के लिए। सन्नाटा छा गया है, स्वी गिरेंगे तब आवाज आएगा इस मैदान पर, इस मैदान पर छोटी गेंद के साथ लाजवाब स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, टॉप एंड पर गेंद लगी और टॉप एज पर गेंद लगने को जैसे पीछे खिलाड़ियों की तैनात भी किया है, लेकिन जब तक गेंद को फील करके थ्रो किया जाएगा मौका था, दूसरा रन पलटने का मौका बन गया है, तीसरा रन पलटने का, एक छोटी गलती भारी पड़ जाती है, सबको पता है भाई, एक छोटा सा चिंगारी भी पूरे जंगल को राख बना देती है, एक छोटा छिद्र भी बड़े बड़े जहाज को डूबा देता है। स्ट्राइक एंड पर पहुंच चुके अब मात्र गौरव, हादसों के शहर में हादसों से डरता है, मिट्टी का खिलौना फना होने से डरता है, दिल के कोने में एक मासूम सा बच्चा, भुला दे डर कुछ अलग कर, इस बार सादा पर क्रिकेट जैसा खेल खेलते समय राइट राउंड के साथ और की अगली गेंद, कदमों का सहारा नहीं तो बिल्कुल शायद यहां पर सफल भी हो गए थे, और सफल होने की वजह से अच्छा स्ट्रोक खेला, और अच्छा स्ट्रोक खेलने की वजह से ये देखिए बैकअप करने के लिए कितने सारे प्लेयर आते हुए, यस सही इस टीम का मैनेजमेंट नजर आता हुआ। एक रन के साथ संतुष्ट होते हुए दो बल्लेबाज और लगभग टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 5 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हुए गुरु पंखों से उड़ान लेते ओवर की अगली गेंद, ऑन साइड में अच्छा स्ट्रोक खेला है, पीछे खिलाड़ियों को तैनात किया है, और यहां सामने गेंद ने उड़ान लिया और उड़ान लेने की वजह से गेंद चल गई बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। पहले ओवर का खेल चल रहा है, पहले ओवर के खेल में अभी भी गेंदे तो बचे हैं, हवा में गेंद खिलाड़ी सामने, और खिलाड़ी सामने होने की वजह से स्टैंड डिलीवर्ड, पूरा आधा डजन देने वाला शॉट, सोच सोनार की एक लोहर की छेड़न। थैंक यू सो मच डीजे, लेकिन क्या बल्लेबाजी इस बल्लेबाज की, चलो जैसी गेंद वैसे शॉट सिलेक्शन, एक और यहां पर 6 रन लास्ट दबाव स्ट्रोक। टेक्निक या चारी गोष्टीचा अवलंब करताना या वेळेला चेंडूला खेळून काढला षटकारासाठी सात समुद्र आपल्या खेळाची व्याप्ती आहे, षटकातील पुढील चेंडू या वेळेला बघा
काय टेक्निक आहे, याचं रिझल्ट काय असेल, याचं कारण मी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवतोय. कारण की नक्कीच नाशिक या ठिकाणी सातत्याने मात्र प्रॅक्टिस करण्यासाठी हा खेळाडू जात असतोय. कारण की नक्कीच एका मोठ्या मैदानावरती जात असताना सकाळी संध्याकाळी मात्र हा खेळाडू त्या ठिकाणी मात्र नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. मॅन फ्रॉम धुमोडीचा हा खेळाडू आणि त्यानंतर एक चेंडूवरती जी नजर आहे ही अतिशय जबरदस्त नजर बसलेली जाते आणि नजर बसल्यानंतर नक्कीच तुम्ही जसा चेंडू टाकाल तसं तुमच्याकडे जर तुमच्या भात्यामधले स्ट्रोक घेण्याची जर पद्धत असेल तर ती मात्र तुम्हाला प्रत्येक मैदानावरती दाखवावी लागेल. काय चांगली फलंदाजी, कारण की एका षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या जाऊन पुढे सरकते 22-11. या अनबान शान दुसरा गोलंदाज गोलंदाजी मारकृती येतोय. पाहायचं की नक्की यावेळेला प्यायलावरती येणारा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश तर आलंय. अपयशाच्या कठीण कर्कखाली नेहमी यशाचा झरा वाहत असतो हे सातत्याने तुम्हाला माहित आहे. की डॉट चेंडू दुसरा गोलंदाज गोलंदाजी मारकृती मिस्टर अनिल नेत्रदीपक खेळ करण्यासाठी सज्ज असेल. मिस्टर नितीन आणि अनिल यांच्यामध्ये ही जुगलबंदी आणि जुगलबंदी असल्यानंतर ओहो यावेळेला समोरचे मात्र पाय पुढे काढला, थोडासा मात्र बॅट फ्लो चुकला आणि त्यानंतर थेट चेंडू जाऊन खेळला तो यश टनवरती. बॅट पुढे पेविलन मिस्टर नितीन. तुमचा संघर्ष तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार तर फलंदाजी केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवरती बिग विकेट उडरे पाखरा उडून जायचो आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की जसं एखाद्या झाडावरती पाखरू बसते त्या पाखराचा विश्वास त्या झाडावरती नसतोय तर बसलेल्या फांदीवरती असतोय. कारण की फांदी किती हल्ली झुल्ली तर त्या पाखराला माहित आहे की नक्कीच मी त्या फांदीवर न पडणार नाही. हे चित्र या ठिकाणी तशाच प्रकारचं आपल्याला पाहायला भेटलं. थोड्याच वेळात गाणं देखील आपण ऐकूया. उडरे पखरा उडून जायचो हे आमचे डीजे ऑपरेटर गाणं वाजवतील यामध्ये शंका नाही. जाऊया मॅच कडे. तत्पूर्वी नवीन फलंदाज मिस्टर मनोज फलंदाजी करण्यासाठी तयार. ब्लॉक हॉल लेंथ मध्ये चेंडूला सोडलाय. जे पहिले षटक थोडस महागड ठरलं होतं त्याची भरपाई केली जाते. कारण की पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावा तर जवळजवळ 22 आल्या होत्या परंतु त्यानंतर आपण पाहतो की अप्रतिम गोलंदाजी सटीक लाईनवरती सटीक नियंत्रणामध्ये मात्र चेंडू सोडले जातात आणि त्यानंतर बघायचं की 3 चेंडू अद्याप शिल्लक. मिस्टर मनोज ऑन द स्ट्राईक मॅन फ्रॉम धुमोडी पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. अजिबात चान्स दिला जात नाही. पाहायचं की आजच्या दिवसामधलं मेडन षटक हाताळलं जाईल का, म्हणजेच काय तर निर्धाव षटक हाताळलं जाईल का. कारण की आम्ही निर्भरच्या मैदानावरती मात्र नक्कीच गेल्या 9 दिवसामध्ये नक्कीच एकमेव खेळाडू त्या ठिकाणी पाहायला भेटला की सलग 2 षटक निर्धाव हाताळली, म्हणजेच मॅन फ्रॉम चिरापाली मिस्टर रमेश अशोक मवळे या गोलंदाजाने त्या खेळपट्टीवरती लगातार 2 निर्धाव षटक हाताळली होती. आणि या मैदानाच्या जवळ मैदानावरती मला वाटतंय मिस्टर रमेश प्याडी या खेळाडूने मेडन षटक हाताळून 2 फलंदाजांना बाद दखल केलेला आहे. असे कित्येक या वर्षामधले विक्रम असतील. शेवटचा चेंडू आहे. पाहायचा की शेवटच्या चेंडूवरती सिंगल येईल की नाही. फुलटॉस चेंडू समोर चेंडूला खेळ काढतोय. बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना दुसऱ्या धावसाठी देखील मार्गस्थ होतील यामध्ये शंका नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पूर्ण तर केवळ 2 धावा आल्या. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी आणि त्यानंतर आपण जाऊ या मॅच कडे. कारण की 2 षटकाचा खेळ समाप्त, फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते 24-11. नितीन बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी मात्र समीकरण चुकतं की काय. कारण की 7-5-12 घातले 20 काढले 30 शिल्लक किती शिल्लक 2 म्हणजे 2 धावा दिल्या या षटकामध्ये. देऊया डीजे ला संधी. कमांड डीजे धन्यवाद डीजे.
उर्रे पखरा ओढून जायचो मैत्राला माझा निरोप देतो त्याच अनुषंगाने आपण बघतो की नक्की या खेळाच्या माध्यमातून आपण काय म्हणू शकाल कारण की नक्कीच एखादा खेळाडू जर मात्र नक्कीच आऊट झाला तर दुसऱ्या खेळाडूला मात्र जाऊन निरोप देतो की आता तुझा चान्स आहे तुझा नंबर आहे तोच खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये दोन षटकाचा खेळ समाप्त फलकावरती धावसंख्या आपण बघतो की नक्कीच जवळजवळ एका टप्प्यानंतर चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 24 आणि 4 28 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते की गोलंदाज मिस्टर मंगेश करतोय गोलंदाजी राईट आर्म राउंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू क्या बात आहे क्या बात आहे सक्सेसफुल प्रमाणे मात्र चेंडूला सोडला आणि सक्सेसफुल प्रमाणे चेंडूला सोडत असताना धाव घेण्याची कुठल्याही प्रकारची गरज नव्हती परंतु नक्कीच गरजे अभावी या ठिकाणी मात्र मनोजने आपली क्रीज सोडली आणि त्यानंतर गोलंदाज चपळाईने आपला चेंडू उचलून या ठिकाणी स्टंपला चेंडू लावला फलंदाज बाद झाला दुसरा बॅक टू द पेव्हिलियन मिस्टर मनोज धुमडी संघाला दुसरा झटका दुसरा हल्ला धन्यवाद डीजे मैदानावरती गौरव आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय ऑन साइडला अक्रॉस लाईन इन टू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन जातोय कुठल्याही प्रकारचा चान्स दिला जाणार नाही संधी नाही यावेळेला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी गौरव जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत मात्र नक्कीच गौरवमय फलंदाजीचं मात्र एक चांगला पेश एक्झाम्पल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे बघा प्रेक्षक वर्गांची किती चांगली गर्दी पाहायला मिळत आहे बघा वरती मात्र नक्कीच जो बंबू आहे त्या बंबूमध्ये तंबू गाडून बसले माझे लाडके क्रीडा राजे यावेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षक येत असताना झेल ड्रॉप झेल सांडलेला आणि झेल सांडत असताना पाहायचं की नक्कीच 2 धावा तर येथील खात्यामध्ये यामध्ये शंका नाही गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा 2 धावानंतर संघ पुढे सरकतोय फलकावरती धावसंख्या 34 कारण की 2 फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गौरव आणि त्याला साथ देण्यासाठी विजय मंगेश करतोय गोलंदाजी मंगेशच्या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 4 अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक लाईव्ह टेनिस क्रिकेटरचं हे लाईव्ह चॅट आपण मात्र पाहू शकाल आणि त्याच अनुषंगाने लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण मात्र जेवढे समर्थक जॉईंट असाल सगळ्यांचं मनपूर्वक सरचं स्वागत याही वेळेला पॅड लाईनवरती येणारा चेंडू समोर चेंडूला खेळून करतोय समोर म्हणजे अर्थात काय त्या जागेचं काय नाव असेल तर मात्र त्या ठिकाणी आपण बघतो की शॉर्ट मिडॉलच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर 2 धावा तर पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट मला वाटते नक्कीच जर थोडासा विचार केला तर एक डांबरी रोडाला एसटी चालली मुक्कामाला परंतु एसटी येत नाही गाळोशीला असं चित्र असेल शेवटचा चेंडू शिल्लक फलटा चेंडू बिगचा फटका पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक असल्यानंतर नक्कीच यावेळेला फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर निवृत्ती बघा इंजर्ड खेळाडू आहे तरी देखील मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मात्र परा रवाना झालेला आहे फलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला फलकावरती धावसंख्या पाहायला घेतली तर 36 या आकड्यावरती जाऊन पुढे सरकते कारण की पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि या षटकामध्ये 12 धावा खर्च केला परंतु 2 फलंदाजांना मातकरमध्ये यश आलं ते मिस्टर मंगेशच्या गोलंदाजांना आवड आहे सवड आहे आवड सोपा जोपासली जाते सवड जोपासली जाते गाडुसीच्या मैदानावर एक नवीन पराक्रम करण्यासाठी मात्र पूर्ण तयारीमध्ये कुठला संघ आजच्या दिवसामध्ये तयारीमध्ये आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे तर नक्कीच निवृत्ती मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेला आहे ओहो खूपच चांगला चेंडू आणि त्यानंतर बघायचं की नक्कीच धाव घेण्यासाठी सक्सेसफुल होणार नाही माझ्या दारावर मोर यायलाय मोर मला बोलावी तो मोर हा घुंगरू वाजवतोय
कुठल्या संघाचा घुंगरू वाजेल, कारण की आपण पाहतो की नक्कीच कोपऱ्यातली बॅट देग मला आई मी जातो खेळायला, हे चित्र तुम्हाला प्रत्येक दिवसामध्ये पाहायला भेटते, कारण की नक्कीच क्रिकेटचं सीझन सुरू झालंय. पर्व पहिलं असेल, वर्ष तिसरं असेल, या विभागामध्ये पहिल्या पर्वातील ही दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित केलेली भव्य दिवस स्पर्धा. पुढील चेंडूचा समाचार करण्यासाठी तयार. याही वेळेला खूप चांगला चेंडू, कारण की निवृत्त हा इंजर्ड आहे. निवृत्ती सारखा फलंदाज आणि त्याला साथ देणारा, तोला मोलाची कामगिरी करणारा, सातत्याने आपण धुमडी संघाकडे पाहिलं तर तारण हरीला कोहिनूर हिरा म्हणून नितीन आणि निवृत्ती या जोडीवरती खूप मोठी दार मदार असते. परंतु नक्कीच आपला साथीदार थोडासा इंजर्ड झालेला आहे आणि त्यानंतर यावेळेला धावांची गती थोडीशी कमी होते. उंच प्रपटका आहे आणि उंच प्रपटका जात असताना चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील येतोय. चांगला झेल पकडला आणि चांगला झेल पकडत असताना फलंदाज बाजतोय. नक्कीच रनर देखील मागवला जाईल, कारण की का असे ना मित्रांनो, आवड आहे परंतु नक्कीच थोडंसं इंजर्ड असल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल की रनर घेतलेला आहे तो मिस्टर निवृत्ती यांनी आणि त्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अंकुश. बीचा अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या खुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, कारण की नक्कीच माळ राणी खडकात हे गाळोसी इंद्रानगरकरांनी मैदान सजवलेलं आहे, याचंही देखील एक मोठं भाग म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. हा उजळलेला मंच आहे आणि या उजळलेल्या मंचाला आपण मात्र नक्कीच साथ देतोय. यावेळेला ड्राईव्ह केलेला फटका आणि ड्राईव्ह केलेल्या फटक्यावरती आपण पाहायचं की नक्कीच एक धावा पूर्ण असेल, दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहेत की नाही. नाही, एकच धावती समाधान आणि एक धावती समाधान मानत असताना धाव संख्या एक ने पुढे सरकते. आमचे गुणलेखक ऍज अ गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगत की 37 या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पुढे सरकते. धुमोडी संघाची गोलंदाजाच्या माध्यमातून अनिल करतोय. गोलंदाजी चार चेंडूमध्ये केवळ एक धाव दिली, एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय आणि पहिला प्रथम स्ट्राईक एंडला मिस्टर निवृत्ती. निवृत्ती नाथ स्वप्न मुक्ताबाई अशा संघाच्या सत्रामध्ये गजर असेल याच स्टेज वरन, कारण की लाईव्ह कीर्तन देखील दाखवलं जाईल आजच्या दिवसामध्ये. मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, मॅनेजमेंट असं असलं पाहिजे, सगळ्याच गोष्टीचा मध्ये नक्कीच पूर्णपणे अभ्यास करत असताना आपण पाहतो की खूप चांगला मात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा जल्लोष जोश तुम्हाला आम्हाला पाहायला भेटणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्क होते तयार. मिस्टर अनिल शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आणि नितीन करिता शेवटचा चेंडू. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलेला फटका इन टू द गॅप मध्ये चेंडू आहे की नाही, पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील असताना एक धावची भर पडते आणि एक धावची भर पडत असताना षटकाची समाप्ती. पंचांकडून आपल्याला कॉल येतोय. षटक क्रमांक 4-4 षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 38 या आकड्यावरती अगाध महिमा तुझी माऊली. चेंडू शिल्लक आहे, शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना बघायचं की नक्कीच निवृत्ती सारखा फलंदाज आपला ठसा उमटवेल का, हा देखील प्रश्न असेल. यावेळेला टायमिंगचा वापर केलाय आउट साइड ऑफ समर्ण, चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. गुड हिट. ऑपरेटर ये भोळ्या शंकरा, कारण की आपण बघतोय आज सोमवारचा दिवस होता आणि सोमवारच्या दिवसामध्ये शिवसंभूचं गाणं देखील वाजलं, त्याही बद्दल तुमचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि जाऊ या मॅच कडे. अतिशय देखणा स्ट्रोक आला आणि देखणा स्ट्रोक आल्यानंतर कायवर टायमिंगचा वापर केला जातोय. जेवढा तुम्ही जलद गतीने चेंडू सोडाल तेवढा मात्र मोठा फटका येईल, यामध्ये शंका नाही. कारण की
संकरा परंतु काय जबरदस्त यावेळी फलंदाजीचं कला कौशल्य पाहायला भेटते कारण की धावांची गती जर पाहिली तर धावसंख्या जलद गतीने वाढलेली आहे आणि जलद गतीने वाढत असताना दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका धावती समाधान मानावं लागेल आणि एका धावती समाधान मानत असताना आपण पाहतो की एक धावनंतर संघ जाऊन पुढे सरकतोय 49 या आकड्यावरती. पाचवा षटक चालू आहे प्रगती पदावरती. पाचव्या षटकातील अद्याप 3 चेंडू आहेत शिल्लक. अंकुश आणि निवृत्ती ही जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. ओ क्लासिक चेंडू. हा चेंडू सुरेख आहे. जेव्हा तुम्ही नक्कीच थोडासा चेंडू पाठीमागे ठेवाल तेव्हा नक्कीच तुमच्या गोलंदाजीमध्ये जास्त धावा येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही ओव्हरपिच चेंडू सोडाल तेव्हा फलंदाजाला पूर्णपणे बेनिफिट भेटला जातोय. खेळपट्टी काय चांगली बनवलेली आहे कारण की खेळपट्टी बनवण्यासाठी मला वाटतं खूप मेहनत करावी लागेल. पाण्याची थोडीशी खंत होती आणि पाणी देखील मात्र नक्कीच सर्व खेळाडू मिळून सर्व ग्रामस्थ मिळून मात्र ही खेळपट्टी चांगली तयार केली. या वेळेला समोरच्या बाजूला चेंडू खेळून जातोय. कव्हर सिरीजलमध्ये चेंडू जातोय आणि कव्हर सिरीजलमध्ये चेंडू जात असताना पाहतो की एक धाव येते खात्यामध्ये. दोन फलंदाजांमध्ये चांगलं पार्टनरशिप देखील पाहायला भेटते. धावांची गती जर पाहिली तर 50 या आकड्यावरती जाऊन पुढे सरकते. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू सूर्य पश्चिमेच्या बाजूला जातोय. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या सूर्याला कान नमस्कार करत नाही. सूर्य पश्चिमेकडे जाताना आपल्याला बघायला भेटतोय. नक्कीच सूर्याची किरण थोडी थोडी मात्र कमी बघायला भेटतात आणि त्याच उक्तीप्रमाणे आपण बघतो की राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने 10-12 फलांचा स्टार्ट घेताना षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओहो यावेळेला नजर तर चुकली परंतु पाहायचं की चेंडू खाली क्षेत्रक्षक येतो आणि चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक येत असताना दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहे की काय. नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण आहे आणि तिसरी धाव आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा पूर्ण ओव्हर नंबर 5. पाच षटकाचा खेळ समाप्त होतोय. या षटकामध्ये जर विचार केला तर धावसंख्या पाहायला भेटते ती 52 पर्यंत. या षटकामध्ये एकंदरीत ज्या धावा आल्या त्या नक्कीच 14 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 52 52 धावसंख्या कारण की काय कमालीचा परफॉर्मन्स चालू आहे या मैदानावरती. आपण पाहतो की मिस्टर निवृत्ती पायाला इंजर असला तरीच देखील चालेल परंतु क्रिकेटची आवड आहे सवड आहे. आवड जोपासणार सवड जोपासणार आणि त्यानंतर क्रिकेट सारखा खेळ मात्र नक्कीच खेळणार म्हणजे खेळणार ही जिद्द मनामध्ये ठेवून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तमाम माझ्या लाडक्या क्रीडाप्रेमिकांचं षटकार चौकार मारून मनोरंजन करतोय. आणि त्यानंतर अपोजिट संघ आहे तो गाळोसी जिगरबाद संघ. जिगर गाळोसी इंद्रानगर हा संघ तुम्हाला मला पाहायला भेटतोय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायचा की नक्कीच अनुभव हा खूप मोठा असणं गरजेचं आहे. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून जातो. डीप लॉंगॉन क्षेत्राच्या पलीकडे डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहेत कारण की आपण बघतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव किती मोलाची आहे. जेवढा सोन्याला भाव लागतोय ना तेवढा मात्र एक एक धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक चेंडूला एक एक धावेला भाव लागला जातोय. धावसंख्या 54 पाहायला भेटते आणि धावसंख्या 54 पाहायला भेटल्यानंतर गोलंदाज शेवटचा गोलंदाजी मार्क होते मिस्टर संतू. ओहो यावेळेला बघायचं आहे की नक्कीच समोरच्या बाजूला चेंडूला खेळ ठेवलंय. कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही. डॉट चेंडू डॉट चेंडू इट का जबा पत्थर के साथ 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू शिल्लक असताना मनसोक्त कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल मनसोक्त कशा प्रकारे फलंदाजी केली अंकुश. कारण की लहानपणा दिग देवा मुंगी साखरेचा वा रवा एरावत रत्न थोरस त्याची अंकुशाचा मार आपण पाहायचं आहे की एक धावेवरती समाधान मानेल कारण की नक्कीच निवृत्ती याला स्ट्राईक देणं कार्य होतं ते अंकुशाचं. दोन फलंदाजांमध्ये चुरस आहे. दोन फलंदाज आपल्या संघाचा डाव सांभाळत असताना निवृत्ती स्ट्राईकला. निवृत्तीची जर आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 6-4-10 आणि त्यानंतर आपण बघतो की 14 या आकड्यावरती खेळतो तो मिस्टर निवृत्ती आणि त्याला साथ देतो मिस्टर अंकुश. यावेळेला पाहायचं आहे की निवृत्ती सारखा फलंदाज अद्याप तयार आहे. ओहो प्याडल्यावरती येणारा चेंडू प्याडल्यावरती येणारा चेंडू आणि त्यानंतर नक्कीच ऑन साईडला मात्र डिफेन्स फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. प्रयत्नांना यश आले नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खोलवर पसरलेला आहे क्षेत्रक्षण आणि नक्कीच ग्राउंडच्या हिशोबाने आपण बघतो की नक्कीच पॉवर प्ले नाही आहे हे देखील एक महत्वपूर्ण मात्र कोर कमिटीने हा निर्णय घेतलेला. यावेळेला पाहायला आहे की नक्कीच एक धावसाठी मार्गस्थ झाले फलंदाज आणि एक धावसाठी मार्गस्थ होत असताना जवळजवळ शेवटच्या चेंडूवरती काय चित्र असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की दिवस कासारायला गेला जीव मागे तळमळला. दिवस कासारायला चाललेला आहे जीव मागे तळमळतोय. ताना लेकरू माझ्या पाठीखाली मी डालतोय अशाच प्रकारची उक्ती समोर उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे 99 नंबरची जर्सी. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सुंदर झेल पकडला आणि सुंदर झेल पकडत असताना फलंदाज बाद झाला तो चौथा.
चार फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटली, खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटल्यानंतर केवळ तीन धावा दिल्या तर फलक धावसंख्या झालेली ती छप्पन धावसंख्या झालेली आहे. 57 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी देऊया डीजेला संधी. कमांड डीजे तर आपण पाहतो की नक्कीच जे समोर मात्र जे डोंगर हिरवा गार म्हणून मात्र नक्कीच त्या डोंगरावरती बसलेले प्रेक्षक वर्ग तुमच्यावरती कॅमेरा आहे, थोडासा हात वरती करा, एन्जॉय करा, हात वरती करा. प्रेक्षकांना नक्कीच या ठिकाणी नक्कीच आपल्या युट्यूब वरती आपण मात्र बघू शकता, आपल्या आपल्या घरच्या मोबाईल वरती देखील आपण पाहू शकाल, कारण की नक्कीच हात वरती करत असताना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात त्या ठिकाणी. खूप चांगलं दृश्य, अभिनंदन. व्हीआयपी बॉक्स म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. व्हीआयपी बॉक्स प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर शायद यहाँ पर आपको नजर आएंगी. जी हाँ, इस बार विशाल और उनके साथ ही विष्णु, पहले गेंदबाज नितिन. कांटों में रहकर भी फूलों की तरह महकना सीखो, कीचड़ में रहकर भी दोस्तों कमल की तरह हंसना सीखो, परिस्थितियों से जो घबरा जाए वो लोह पुरुष नहीं हो सकता है, राख में रहकर भी अंगारों की तरह दहकना सीखो. कौन सी टीम यहाँ पर दहकेगी? कैप्टन राहुल देव के साथ पहले ओवर की पहली गेंद और पहली गेंद के साथ आगे जरूर यहाँ पर रन लेना चाहेंगे. जी हाँ, कुछ अलग स्टाइल के साथ थ्रो करना चाहते थे मिस्टर मनोज, लेकिन उसका लाभ लिया दो बल्लेबाजों ने. पर लगभग शायद यहाँ पर अब मात्र क्या गति मिल गई, पर गति मिल जाने की वजह से गेंद बॉन्ड लाइन तक नहीं पहुंच गई, लेकिन कुल मिलाकर जो रन बनाने में कामयाबी प्राप्त हो चुकी है. व्हाइट प्लस
3 यानी कि 4 रन टोटल बगैर कोई गेंद के ऊपर। इस बार लेफ्ट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप पर, ये गेंद वाइड। आउटसाइड ऑफ स्टंप पर ब्लॉकर लेंथ में गेंद को रखा था और ब्लॉकर लेंथ में गेंद को रखने की वजह से जरूर वाइड गेंद का इशारा। कोई भी गेंद नहीं अब तक तो 5 रन स्कोर कार्ड में, 57 की मांग है, 57 का लक्ष्य है। हल्के हाथ के साथ पुश किया, पंजों पर उछलने के बाद जाना चाहेंगे दूसरे रन के लिए या नहीं, भगवान जाने खुदा जाने। खुदी का भरोसा खुद ही से नहीं, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता है। कोशिश से करते रहो तो जान जाऊंगे कि मुकंदर का दरवाजा हमेशा बंद नहीं होता है। धीरे धीरे बिखर रहा इस टीम के दिल का सिराज, आप तो खाजा खोल दे तो इस टीम के लिए दिल जीत का दरवाजा। खेल में बिल्कुल ना रिस्क होना चाहिए, जीवन में इसका भी होना चाहिए। इस बार साझा पर अच्छी डिलीवरी और अच्छी डिलीवरी के साथ गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्या रिलीव लेना चाहेंगे जहां जी गेंद लगभग स्टंप पर लग कर गई है, ऐसा कुछ रिलीव है तो यहां पर चेक किया जाएगा। जी दासिंगा प्रगति जाऊन पुढे सरकते 7 या आकड्यावरती पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे। सागरा प्राणत्र मला असंख्य क्रीडा शिकांचा जीव तळमळतोय, सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही। हाच जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही। मॅच कडे वळतोय, राईट आर्म ओवर द विकेटचा, लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा बाजूने षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। ऑन साइडला खूप चांगल्या प्रकारे मात्र चेंडू लागून कारण खूप चांगल्या प्रकारे चेंडू लागून कारण तर जर थोडीशी बाय मिस्टेक झाली त्या ठिकाणी तर मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे जातो, हे सातत्याने तुम्हाला पाहायला भेटतंय। चेंडू सीमारेषा पार करतो काय धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पुढे सरकते, कुठल्याही प्रकारचं अद्याप नुकसान नाही। 57 धावांचा लक्ष यावेळी आपण पाहतो की वाईटचा देखील कॉल येतोय, एक अवांतर धाव। आणि अवांतर धाव आल्यानंतर पाहायचंय की नितीन गोलंदाजी मारकृती, नक्कीच खेळण्याची स्टाईल्स, खेळण्याचा हा फटका, खेळण्याचा एक निर्धार, निर्धार पक्का होता। निर्धार पक्का असल्यानंतर गचा क्षेत्रक्षण पुरेपूर फायदा घेताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ पार्क मध्ये चेंडू 4 धावींसाठी। चार धावीनंतर संघ जाऊन पुढे सरकते, 16 या आकड्यावरती अद्याप 4 चेंडू, 2 चेंडू शिल्लक। तिने निवृत्ती बोडके, प्रकाश, त्यांचे सर्व सहकारी मित्र हे देखील मात्र सामन्याची मजा घेत असतील, त्यांचे देखील सरसं स्वागत। याही वेळेला लाईनच्या समोरून जाणार चेंडू आपण पाहतोय की षटकाची समाप्ती, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती, दोन संघाचा तुम्ही विचार करा, दोन संघाची तुलना बघा जर धावसंख्या आपण पाहिली तर जेव्हा
धुमोडी संघ खेळत होता मैदानाच्या आत मध्ये तेव्हा त्यांच्या त्या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 22 परंतु यावेळेला आपण धावसंख्या पाहतोय की 17 प्रत्युत्तर देताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क होती मिस्टर किरण फलंदाज असेल तर आपण पाहतो की नक्कीच विशाल आणि विष्णू तर विष्णू स्ट्राइक एंडला पहिला चेंडू तडव्यांच्या गलीच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढण्याची तयारी दर्शवत असताना हलकासा एच आणि हलकासा एच आल्यानंतर आपण पाहतो की एक धाव तर येईल खात्यामध्ये निसर्ग रम्य वातावरण अगदी जवळच अगदी नक्कीच समुद्राच्या आसपास वसलेलं महत्वपूर्ण गाव म्हणजे गाळुसी गाळुसी मैदानावरती महत्वपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते दाबरा पळंदाज स्टार घेताना राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने यावेळेला फुल शॉर्ट चेंडू शॉर्ट आर्म पुलचा फटका आहे आणि शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आमचा विजय या ठिकाणी थोडासा चेहरावरती स्मिता असतं देखील पाहायला भेटतं कारण की नक्कीच थोडस मैदानाचा अभाव पाहिला तर नक्कीच थोडस कडक मैदान आहे कडक मैदानावरती जरी थोडासा बाय मिस्टेक झाली तर मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल मित्रांनो हसा खेळा मजा करा परंतु मैदानामध्ये खेळत असताना थोडासा आपल्या शरीराला देखील जपा सत्तावन्न धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी हा संघ मात्र एक प्रत्युत्तर खूप चांगल्या प्रकारे मात्र दिले जात आणि प्रत्युत्तर खूप चांगल्या प्रकारे दिल्यानंतर एक धाव तरी आहे खात्यामध्ये आणि एक धाव खात्यामध्ये येत असताना आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगतात की फलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पुढे सरकते 27 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 27 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी हो याही वेळेला खूप चांगल्या प्रकारे मात्र नक्कीच रिदम मध्ये घेऊन मारलेला फटका आपण पाहतो की टिक फॉर टाइमिंग कारण की टायमिंगचा ज्या वेळेस तुम्ही मात्र इस्तेमाल कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला मात्र योग्य ते प्रत्युत्तर देण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे विकेट अद्याप विकेटला कुठल्याही प्रकारचा तडा देखील गेला नाही खूप मेहनत करून मात्र हे विकेट सजवलेलं आहे उद्याचा अंतिम दिवस म्हणजेच मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलचा दिवस असल्यानंतर फुलटॉस चेंडू यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला समीकरण जवळ येत आहे आणि समीकरण जवळ येत असताना कारण की 57 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत दोन फलंदाजांनी खूप कमालीची फलंदाजी केलेली आहे कारण की विशाल आणि विष्णू विष्णू नाहीतर विशाल स्ट्राइक एंडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढतो इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर पाहायचं आहे की क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस आणि लॉंग चेस असल्यानंतर फुटबॉल प्रमाणे चेंडूला रोखलं आहे आणि फुटबॉल प्रमाणे चेंडूला रोखत असताना आपण पाहतो की दोन धावा तर निश्चितपणे कंप्लीट केलेल्या आहेत 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा पूर्ण एंड ऑफ द ओव्हर ओव्हर नंबर 2 षटकाचा खेळ समाप्त धाव संख्या आपण पाहतो की 31 या आकड्यावरती 24 चेंडू आणि धावा लागतील त्या 26 धावा दोन षटकाचा खेळ समाप्त त्यानंतर पाहतो की पुन्हा एकदा गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क होती गौरव खोलवर मारचा चेंडू यावेळेला आपण पाहतो की डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढतोय विजय सारखा चेहरा होती स्मित हास आहे त्याच्या कारण की त्याला खूप आनंद देखील झालेला आहे का या मैदानावरती खेळण्याचा क्रिकेट असो आयुष्य हे सामर्थ्य तुमचं तुम्हाला दाखवायचं आहे कारण की आपण पाहतोय की
लोक फक्त अंतिम निकाल पाहण्यासाठी तयार आहेत आणि व्हीआयपी बॉक्स मध्ये नक्की थोड्याच वेळात कॅमेरा जाईल, कारण की आपण बघतो की काही प्रेक्षक वर्ग उभे राहून आता मात्र एन्जॉय करण्यासाठी तयार आहेत. उंच प्रपटका विजय आहे चेंडू खाली षटकार. चांगलं गाणं, कारण की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. आणि त्यानंतर जाऊया मॅच कडे. धावांची जर कधी पाहिली तर धावसंख्या जरती 38 धावसंख्या, अद्याप चार चेंडू खेळ शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. उंच प्रपटका खेळण्याची पूर्व तयारी, मेरी तयार असेल नाहीतर चौथा गोलंदाज देखील तयार आहे. परंतु नक्कीच आपण पाहतो की झेला ड्रॉप, हाताला फेविकिक लागला नाही, हाताला फेविकॉल लागला नाही, कारण की संख्याच्या 17 मध्ये थोडासा हातामध्ये कडकपणा देखील येतो. आणि त्यानंतर जेव्हा चेंडू आपल्या हातामध्ये येतोय तेव्हा मात्र चेंडू आपल्या हातामधून निसरता होतो, एक रिझन असतंय. तरी मॅच वरती पूर्णपणे पकड बनवलेली आहे ती जिगर गाळशी या संघाने. अंदाज अपना अपना, याच अंदाजामध्ये चेंडूला खेळून करते. खूप खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला भेटलं, कारण की नक्कीच या ठिकाणी जो संघ उपस्थित झालाय धुमोडी संघ हा कसा तरी मात्र 11 खेळाडू मात्र घेऊन आजच्या दिवसामध्ये उपस्थित झालेला आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक बल्लाडा संघ देखील आहे, परंतु नक्कीच विदाउट प्रॅक्टिस आणि त्यानंतर पहिल्या पर्वातली ही स्पर्धा खेळण्यासाठी हा संघ तयार असेल. मेरी सारखा खेळाडू अनफिड खडम्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ होतात की नाही यावेळेला पाहायचं आहे. की पंचांकडे दाद मागली, पंचांचं देखील आपण खूप मोठं सहर्ष स्वागत करूया, कारण की खूप चांगली पंचांची कामगिरी आतापर्यंत संभाळली आहे. धावसंख्या अद्याप 43. या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा, पाचव्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती दोन धावा आणि पाचव्या चेंडूवरती सिंगल, एक चेंडू शिल्लक. पाहायचं आहे षटकातील पुढचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. षटकार आहे की चौकार आहे, खोलवर माझा चेंडू तर होता, हलकासा एच देखील आहे आणि हलकासा एच असल्यानंतर षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 आकड्यावरती जाऊन पडू शकते. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 चेंडू आणि जवळजवळ मला वाटतंय धावा लागतील त्या 14. 18 चेंडू 14 धावा. अठरा चेंडू 14 धावांचा लक्ष जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. या सामन्याचा हा थरार असेल आणि सामन्याचा थरार असल्यानंतर पाहायचं आहे की या सामन्यामध्ये कुठल्या संघ पकड बनवेल. इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढतो, इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू जातोय नक्की सीमा रेषा पलीकडे चौकार. फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवला आणि दमदार फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण पाहतो की नक्कीच 00 नाही तर 01 नंबरची जर्सी, शॉर्ट चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढतोय. दोन फलंदाज आपलं कला कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना तुमच्या कलेला मात्र नक्कीच वाव भेटेल, कारण की आपण पाहतोय की खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते गाळोसी जिगर संघाकडनं. दोन फलंदाजाची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहूया, कारण की थोड्याच वेळात 28 या धावसंघावरती खेळतो तो मिस्टर विष्णू आणि विशाल खेळतो तो 14 धावांवरती. याही वेळेला इंटू द गॅप मध्ये विजय, चेंडू खाली, परंतु विजयच्या समोरून चेंडू फन्नाळ जातोय सीमाच्या पलीकडे 4 धावांसाठी. पार्वतीच्या बाळात माझ्या पायात वाळा आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच
नो बॉल चा कॉल आहे नी, नो बॉल चा कॉल असल्यानंतर फ्री हिट चा देखील कॉल येतो आणि फ्री हिट चा कॉल असल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 53, केवळ 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी, जिगर गावशी संघाला जिंकण्यासाठी केवळ 4 धावांचं लक्ष्य। अतिशय चांगलं दृश्य आणि अतिशय चांगलं दृश्य पाहायला भेटल्यानंतर नक्कीच या खेळीमेच्या वातावरणामध्ये आपण ही चांगली स्पर्धा पाहतोय। अलोट कार्पेटच्या साथामध्ये चेंडूला खेळून काढतोय पाठीमागे चौथा नितीन, कारण की जोपर्यंत नितीन सारखा फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धुमडी संघ मजबूत स्थितीमध्ये होता, परंतु यावेळेला नितीन दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला, त्यानंतर मेरी यांनी किल्ला लढवण्याचं कार्य केलं, परंतु मनोज देखील धावचित झाला आणि त्यानंतर मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली नाही। परंतु आपण बघतो की अपोजिट संघाकडनं जिगर गावशी संघ म्हणजे घरच्या मैदानावरती खेळत असताना नक्कीच की आम्ही या मैदानाचे शेर आहोत हे सिद्ध करण्यासाठी आज गावशी संघ देखील तयार आहे। या आई वेळा चेंडू जबरदस्त वेगवान फटकारी, वेगवान फटका असल्यानंतर चेंडू सीमारच्या पलीकडे 4 धावांसाठी, संघ जिंकतोय जिगर गावशी, जिंकलेल्या संघाचं सरसं स्वागत। अनिल मॅन ऑफ द मॅच घे चल, विकेट